लवकरच येणार आहेत. भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी अशी आहे जिथे सगळ्यात जास्त महिला आमदार आहेत. आमच्या सगळ्या महिला आमदार या कर्तबगार महिला आमदार आहेत आणि त्यामुळे लवकरच त्या ठिकाणी आमच्या कर्तबगार महिला आमदारांची त्या ठिकाणी मंत्री म्हणून वर्णी लागेल आणि त्या उत्कृष्ट काम करतील. मागचं जे सरकार होतं आता जे आरोप करणार आहेत ते कसं आहे, सोयीनुसार राजकारण चाललंय सध्या. ज्या वेळेला त्यांनी त्यांचं सुरुवात केली होती मंत्रिमंडळाची, पहिले 5 मंत्री होते, कुठल्या महिलेला दिलं होतं पहिल्या 5 मध्ये तुम्ही स्थान, ते जाऊ दे. आत्ता ज्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी एका महिलेला स्थान दिलं, बाकीच्या पक्षांकडे पण जागा होत्या, कोणी त्याचं तर धारिष्ट्य दाखवलं नाही, त्याचा मनाचा मोठेपणा दाखवला नाही की कुठल्या महिलेला त्या ठिकाणी संधी द्यायची. त्यामुळे सोयीचं राजकारण जे महाराष्ट्रात चाललेलं आहे ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. थँक्यू. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.